मानवी वस्ती मानवी वस्ती या पाठात आपण भारत आणि ब्राझील या दोन देशातील वस्त्यांचा आकृतिबंध वस्त्यांचा विकास व नागरीकरण या दोन प्रक्रियांमधील तौलनिक अभ्यास करणार आहोत यातून वस्त्यांचा विकास व नागरीकरण या दोन प्रक्रियांमधील भारत व ब्राझील या देशातील साम्य व भेद शोधणे शक्य होईल विविध वस्त्यांचा विचार केला असता असे लक्षात येते कि मानव वेगवेगळ्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये वस्ती करून राहतो व तेथील निसर्गाशी जुळवून घेतो निसर्गामध्ये असलेल्या स्थितीनुसार मानवी वस्तीचे आकृतिबंध तयार होतात भारतातील प्राकृतिक रचना हवामानातील भिन्नता पाण्याची उपलब्धता जमिनीचा उतार व सुपीकता यामुळे वस्त्यांच्या आकृतीबंधात विविधता आढळते भारतात आढळणारे विखुरलेली वस्ती दोन केंद्रित किंवा दाट वस्ती तीन रेषाकृती वस्ती चार ताराकृती वस्ती पाच आयताकृती वस्ती विखुरलेली वस्ती या प्रकारच्या वस्तीत घरे दूर दूर अंतरावर असतात घरांची संख्या कमी असते पर्वतीय भाग पठार जंगलात वाळवंटी भागात या वस्तीचे प्रमाण जास्त असते शेती क्षेत्रातही ही, ही वस्ती आढळते घरे साधी किंवा सिमेंटचे असतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळी कारणे वेगवेगळे व्यवसाय हे कारणीभूत असतात जमीन मोठ्या प्रमाणावर असल्यास शेतात घरे बांधून राहण्याचे प्रमाण जास्त असते ग्रामीण वसाहतींमध्ये विखुरलेली वस्ती दाट वस्ती उंजेदार वस्ती असे आकृतीबंध आढळतात मध्य भारताचा दक्षिण भाग, भाग हिमालयाचा उतार व विखंडित तसेच उंच सकल प्रदेशात मानवी वस्त्या विरळ व विखुरलेल्या आढळतात केंद्रित किंवा दाट वस्ती सामान्यतः सपाट व सुपीक जमीन वाहतूक केंद्र खाणकाम व्यापारी केंद्रे औद्योगिकीकरण के याशिवाय संरक्षण आरोग्य शिक्षण तसेच इतर सामाजिक व धार्मिक कारणांमुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण होऊन केंद्रित वस्त्यांची निर्मिती होते ओढे नदी तळे सरोवरे अशा पाणवट्याच्या जवळही ही, ही वस्ती आढळते उदाहरणार्थ राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात पाणवट्याच्या क्षेत्रात अशी केंद्रित वस्ती आढळते या वस्तीत घरे जवळजवळ असतात या वस्तीत सामाजिक व नागरी सेवा सुविधा उपलब्ध असतात यामध्ये मनोरंजन शिक्षण बँक पोस्ट वाहतूक व वा संदेश वहन शासकीय कार्यालय इत्यादी सेवांचा समावेश होतो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश पूर्व किनारपट्टी नर्मदेचे खोरे विंध्य पठार व शेतीखाली असणारे भारतातील इतर भाग या ठिकाणी केंद्रित वस्त्या आढळतात रेषाकृती वस्ती किनारपट्टीचे प्रदेश लोहमार्ग रस्ते पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्याच्या लगतच्या प्रदेशात रेषाकृती वस्ती आढळते या प्रकारची वस्ती अरुंद आकाराची व सरळ रेषेत असते ताराकृती वस्ती ज्या ठिकाणी अनेक रस्ते एकत्र येऊन मिळतात त्या ठिकाणी या वस्त्या विकसित होतात वाहतूक केंद्र खाणकाम व्यापारी केंद्रे व मोठमोठी शहरे यांच्या जवळच्या प्रदेशात रस्ते लोहमार्ग यांच्या लगतच्या प्रदेशात वस्त्यांची वाढ होते त्या शहरांचा आकार एखाद्या ताऱ्यासारखा असतो म्हणून या वस्तीला पाराकृती वस्ती म्हणतात उदाहरणार्थ दिल्ली जबलपूर अलाहाबाद इत्यादी आयताकृती वस्ती भारतात काही नियोजित शहरे वसवले आहेत तेथे मुख्य रस्ते व उपरस्ते एकमेकांना काटकोनात छेदतात अशा भागात आयताकृती वस्त्या आढळतात उदाहरणार्थ चंदीगड शहर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे भारतातील वस्त्यांच्या आकृतिबंधाची उदाहरणे आकृती सात एक अ व आ मध्ये दर्शवलेल्या भारतातील वस्त्यांचे निरीक्षण करा व उत्तरे द्या वस्त्यांचे प्रकार ओळखा आकृती सात एक अ ही केंद्रित वस्ती व आकृती सात एक आ ही रेषाकृती वस्ती आहे केंद्रित वस्ती कोणती आहे त्याचे कारण काय असेल आकृती सात एक अ मधील केंद्रित वस्ती आहे शेतीयोग्य जमीन किंवा पाण्याची उपलब्धता इत्यादी कारणे केंद्रित वस्ती निर्माण होण्यास असतील विखुरलेल्या वस्तीचा भाग कोणता आहे त्याचे कारण काय असेल आकृती सात एक मधील वस्ती विखुरलेल्या वस्तीचा भाग आहे घनदाट वन प्रदेश किंवा वाळवंटी प्रदेश इत्यादी विखुरलेल्या वस्तीचे कारण असेल या वस्त्या भारताच्या कोणत्या प्रदेशातील असतील याचा अंदाज करा आकृती सात पूर्णांक एक अ मधील वस्ती नदीच्या खोऱ्यातील असेल आकृती सात एक आ मधील वस्ती वाळवंटातील किंवा दुर्गम भागातील असेल धन्यवाद